राज्य घटनेतील महत्त्वाची कलमे आपण बघणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून घ्या पटकन कलम बारा ते पस्तीसमध्ये मूलभूत हक्क आहे मित्रांनो कलम चौदामध्ये कायद्यासमोर सर्व समान आहे कलम सतरामध्ये अस्पृश्यता पाळण्यास बंदी आहे कलम अठरानुसार भारतरत्न व पद्म पुरस्कार प्रदान केले जातात कलम एकोणावीसमध्ये स्वातंत्र्याचा हक्क आहे मित्रांनो कलम एकवीस जीविताची व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी कलम चोवीसमध्ये बालमजुरीस प्रतिबंध केला आहे कलम चाळीसनुसार ग्रामपंचायतीची स्थापना कलम चौवेचाळीस समान नागरी कायदा कलम सदौतीस ते एक्कावन्नमध्ये मार्गदर्शक तत्वे आहेत मित्रांनो कलम एक्कावन्न अ मूलभूत कर्तव्य आहे मित्रांनो कलम एकसष्टमध्ये राष्ट्रपतींवरील महाभियोग आहे कलम बहात्तर राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार किंवा दयेचा अधिकारही म्हणतात त्याला कलम शहात्तरमध्ये भारताचा महान्यायवादी अॅटॉर्नी जनरल ऑफ इंडिया कलम एकशे तेवीस राष्ट्रपतींचा वट हुकूम काढण्याचा अधिकार आहे मित्रांनो कलम एकशे चोवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आहे कलम एकशे अठ्ठेचाळीसनुसार भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक त्यालाच आपण कॅग असे म्हणतो त्यांची नेमणूक केली जाते मित्रांनो कलम एकशे त्रेसष्ट राज्यपालांचा सुविवेकाधिकार असतो कलम एकशे पासष्ट राज्याचा महाधिवक्ता ॲडव्होकेट जनरल असतो मित्रांनो कलम दोनशे तेरा राज्यपालांचे वट हुकूम काढण्याचे अधिकार कलम दोनशे चौदा प्रत्येक घटक राज्यात एक उच्च न्यायालय आहे कलम दोनशे ऐंशी वित्त आयोगाची नेमणूक केली जाते कलम तीनशे बारा अखिल भारतीय सेवा कलम तीनशे बारा अखिल भारतीय सेवा कलम तीनशे चोवीस निवडणूक आयोग आहे मित्रांनो कलम तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी बाह्य कि आक्रमण किंवा सशस्त्र उठाव कलम तीनशे छप्पनुसार घटनात्मक आणीबाणी राज्यातील राष्ट्रपती राजवट राज्यात राष्ट्रपती राजवटीसाठी राज्यपाल ही शिफारस करतात कोणाकडे राष्ट्रपतींकडे कलम तीनशे साठनुसार आर्थिक आणीबाणी आहे मित्रांनो कलम तीनशे अडुसष्टनुसार घटनादुरुस्ती आहे कलम तीनशे सत्तर जम्मू काश्मीरबाबत खास तरतूद ते आता रद्द करण्यात आलं आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्या नक्की लाईक करा आणि काही चुकलं असेल कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब नसेल करा सबस्क्राईब करून घ्या आपलं चॅनल धन्यवाद